2020 ला प्रदर्शित झालेल्या चोरीचा मामला या सिनेमानं सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रियदर्शन जाधव याचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाला अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. विशेष म्हणजे चोरीचा मामला 2 या सिनेमाचे 5 भाषांमध्ये रिमेक होणार आहेत. मल्याळम, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये या चित्रपटाची निर्मिती होणार असून 5 भाषांमध्ये निर्मिती केला जाणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. नुकतं सोशल मीडियावर प्रियदर्शन जाधवनं चोरीचा मामलाच्या सर्व मुख्य कलाकारांचा एक फोटो शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली. पहिल्या सीझन मधील सगळे कलाकार या फोटोत दिसत असून कोणत्या नवीन कलाकाराची या सिनेमात एंट्री होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. चोरीचा मामला तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदीत होणार असं प्रियदर्शननं या पोस्टमध्ये म्हटलंय. प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि शिती जोग अशी स्टारकास्ट होती. एक प्रामाणिक चोर एका बंगल्यात चोरी करायला गेल्यावर कसा अडकत जातो याची धमाल गोष्ट या सिनेमात होती. गुंतवून ठेवणारी पटकथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर या चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता या सिनेमाच्या दुसऱ्या सीझन मध्ये कोणती कथा बघायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे हे मात्र नक्की. स्वरूप स्टुडिओज निर्मित, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, सुनीता ओमाळे यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. चोरीचा मामला 2 हा नवीन सिनेमा पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी. साधं काम समजत नाही का रे तुला? साहेब दिल्लीला पोहोचले का? बघ, अरे काय आहे का नाही पोलिसांना? तू गोळी मारशील ते सगळीकडे रक्त सांडेल, त्यापेक्षा पुरू या त्याला. खरंच अग थांब नाही तर माझी घाण लागली आहे. कुठला परमजी? एक वेळ गोळी घाला पण पाय वर नका करू. म्हणजे पाय वर करा पण गोळी नका घालू. शादी है ना शादी, टॉयलेट है टॉयलेट. आत वाले को बाहर आने का घाई है और बाहर वाले को आत जाने का घाई है.